संसार बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे औरंगाबाद मध्ये आज ठाकरी तोफ धडाडणारे राज गर्जनेची तयारी जोरदार करण्यात आली आहे। भोंग्यांवरून सरकारला अल्टिमेटम दिल्यानंतर राज ठाकरेंच्या आजच्या सभेकडे राज्यासह देशाचं लक्ष लागलंय। आज राज ठाकरे कुणाला टार्गेट करणार, आजच्या सभेत काय बोलणार याची उत्सुकता मनसे कार्यकर्त्यांसह विरोधकांनाही आहे। त्यावेळी राज ठाकरेंच्या सभेला कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। बंदोबस्तासाठी तब्बल 3000 कर्मचारी अधिकाऱ्यांचा ताफा मागवला आहे, तर सभेच्या प्रत्येक हालचालींवर सीसीटीव्हीची नजर राहणार आहे। आजची सभा ऐतिहासिक होईल असा दावा मनसे नेत्यांनी केलाय। मी संभाजीनगर तिथे मी जाहीर सभा घेणार आहे। मी महाराष्ट्रातील जनतेला आजच्या महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि आमच्या कार्यकर्त्यांनाही मनापासून शुभेच्छा देतो। केवळ महाराष्ट्रातील आमच्या कार्यकर्त्यांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या मनातल्या इच्छा आकांक्षा त्यांची स्वप्न पूर्ण होत अशी मी आईची एकदमच्छरणी प्रार्थना करतो। माझं पण लक्ष लागलेलं आहे की साहेब नेमकं काय बोलणार आहेत, कारण आम्हाला माहिती नाही त्यांच्या भात्यातून काय काय बाण बाहेर पडणार आहेत, कुठले अस्त्र शस्त्र बाहेर पडणार आहे त्याची आम्हालाही माहिती नाही।